दिवाली के बाद नौकरी के लिए भर्ती की घोषणा के तहत राज्य भर में पात्र उम्मीदवारों को नियुक्ति पत्र देने के लिए रोजगार मेले का आयोजन किया गया था। इसके तहत गुरुवार सुबह 11 बजे कलेक्टर कार्यालय के बचत भवन में विभागीय रोजगार मेला का आयोजन किया गया। इसमें विभाग के उन 191 उम्मीदवारों को नियुक्ति पत्र वितरित किए गए जिनका राज्य सरकार के विभिन्न प्रतिष्ठानों में चयन हो चुका है। संभाग आयुक्त विजय लक्ष्मी प्रसन्ना बिदारी के मार्गदर्शन में आयोजित कार्यक्रम में नियुक्ति पत्र दिए गए। इस आयोजन में जिले के सभी जनप्रतिनिधियों को आमंत्रित किया गया था। प्रशासन की ओर से जिन्हें नियुक्ति पत्र के लिए बुलाया गया था वो ही इस कार्यक्रम में शामिल हुए थे। इसके लिए अभ्यर्थियों को उनके परिवार सहित कलेक्ट्रेट स्थित बचत भवन में आमंत्रित किया गया था। ये नियुक्ति पत्र उन गणमान्य व्यक्तियों द्वारा वितरित किए गए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नई दिल्ली से कार्यक्रम को ऑनलाइन संबोधित किया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालय स्तर पर आयोजित कार्यक्रम में उम्मीदवारों को ऑनलाइन संबोधित किया। उसके बाद स्थानीय स्तर पर उम्मीदवारों को नियुक्ति पत्र दिए गए। अमर पुरुषोत्तम मुरकुडे मी विद्युत सहायक म्हणून निवड झालेली आहे। मला नियुक्तीपत्र भेटून मला खूप आनंद होत आहे। मी आग्रा येथून आलो तहसील मार्केट, तरी आता 2019 मी यासाठी एक फॉर्म भरला होता। तेव्हापासून आतापर्यंत मी खूप त्याचा तेवढं तर मला काही माहिती नाही त्यांच्याबद्दल, पण तर मी हे जर होतच आहे 75,000 मिळतच आहे तर चांगलंच आहे। सरकारचं ही तर माझ्या मते चांगलीच योजना चालू केली आहे, ती मिळाली पाहिजे। या कार्यक्रमामध्ये आपण जवळपास नागपूर विभागातल्या जवळपास 200 कॅन्डिडेटला आपण नियुक्तीपत्र आज वाटप करणार आहेत। त्यामध्ये महावितरणचे 66 कॅन्डिडेट्स आहेत, महाजेनकोचे 2 आणि MSRTC चे 130 असे जवळपास 200 कॅन्डिडेटला आपण आज नियुक्तीपत्र या ठिकाणी या सभागृहामध्ये आपण देणार आहेत। माननीय पंतप्रधान यांनी एक मोठा एक कार्यक्रम घेतला होता, त्याच्यात पूर्ण देशात 10 लाखच्या वर नोकऱ्या देण्याबद्दल त्यांनी आणि रोजगार देण्याबद्दल त्यांनी घोषणा केली होती। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पहिले राज्य आहे ज्याने एक कार्यक्रम केंद्र शासनाच्यानंतर पहिलेच आम्ही एक कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला आहे आणि त्यानंतर आज सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात या कार्यक्रम झालेला आहे। आणि हे जे पुढे आता ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना आमच्या शुभेच्छा अभिनंदन आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा द्यावी या आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आणि यापुढे पण या पूर्ण वर्षात मोठी पद्धतीने नोकऱ्यांच्या आणि भरती प्रक्रिया होणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।